आपके लक्ष्मी। हातून दूध सांडलं चुकून काय चाललं या घरात काही कळत नाही। अहो ते औषध किती महाग होतं माहिती का तुम्हाला? थांबा घेऊन येते मी। अरे कांतानं एक चूक केली आहे खरंय, पण जिना अशी एक चूक केली की जेणेकरून धनाजी आयुष्यभर आमच्या मुठीत बंद राहील। म्हणजे कांताला अमरावतीला तिच्या मावशीकडे नेऊन सोड। आणि तिने विरोध केला म्हणजे? विरोध केला तर ती आमची मुलगी आहे, विसरून जा। रानटी जनावरांना ताब्यात कसं ठेवायचं चांगलंच माहितीये मला। तुमच्याशी काही बोलली का नाहीस? अगं निदान आई म्हणून माझ्याशी तरी। बरं आता पुढे काय काही विचार केलास? काय काय विचार केलास? आम्ही लग्न करणार। आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे मी आणि सूर्य, धनाजी रावांचा मुलगा। कांता बेबीला अमरावतीला पोहोचवली, लई इरोध करत होती, दिले गाडीने धाडून आणि मावशीबाईंना सांगितलंय नीट बारीक लक्ष ठेवा म्हणून। चला एक काम झालं, आता पुढे काय करायचं? धनाजी रावांच्या घरी जायची तयारी करा। सुख दुःखानी सर्वाणी पया। धनाजी हा वार मी फुकट जाऊ देणार नाही। जय हो धनाजी राव। या बाप्पाजी। बाप्पाजी बिरागावचा महंत म्हणून तुमच्याकडे आलेला नाहीये धनाजी राव, माझी मुलगी कांता तिला धर्माची बायको म्हणजे तुमची सून म्हणून स्वीकारावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे। शक्य नाही बाप्पाजी, आज तुम्ही आमच्या घरी आला आणि घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करायचा नाही असं आमच्या संस्कारात आहे। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही निघा आता, हे लग्न आम्हाला मुळीच मान्य नाही। लोकांच्या मदतीने तुम्ही आमच्यावर दबाव आणलात त्यामुळे आम्हाला नको नको ते निर्णय घ्यावे लागले। तुमच्या बेलगामपणाची सीमा इथपर्यंत वाढली की एका भाविणीची मुलगी आमच्या घरात सून म्हणून राहते, तेही आम्ही स्वीकारलं। एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही तुमच्याशी नातं जोडू असं वाटलं कसं तुम्हाला? माझी मुलगी कांता आणि तुमचा मुलगा धर्मा यांचं एकमेकावर जर प्रेम असेल आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं असेल तर नाकारणारे आपण कोण? धर्मा धर्मा लवकर खाली ये। तुझं बाप्पाजींच्या मुलीवर प्रेम आहे? हो बाबा, माझं तिच्यावर प्रेम आहे। त्याचा होकार असला तरी आमचा या लग्नाला नकार आहे। शांतपणाने विचार करा आणि योग्य तो निर्णय आम्हाला कळवा, आम्ही तुमची वाट पाहत आहोत। तुम्हाच निकळला का नाही? तो बाप माझे घरला आला होता। परमेश्वरा, या डोळ्यांना अजून किती आणि काय काय पाहावं लागणार आहे तुलाच ठाऊक। मी धर्माशी बोलून येतो। भाऊ काका। काय बेटा? आई म्हणाल्या तस खरच मी घरात पाऊल ठेवल्यापासून हे सगळं झालंय का?